हेलो।
थोडा इंटरनेट प्रॉब्लेममुळे थोडा आपला क्लास थोडासा 1-5 मिनिटं उशिरा सुरू होत आहे. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज 24 सप्टेंबर 2024, आज आपण इयत्ता 8वी ऑनलाईन क्लासमध्ये विषय घेतलेला आहे बीजगणित, आणि ह्या बीजगणितातील घटक आहे एकचल समीकरणे आणि त्यावरील शाब्दिक उदाहरणे. आजचा तास आपण लॅपटॉपवर घेत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी वही आणि पेन घेऊन उपस्थित राहायचं आहे. आजचा तास आपल्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुधोडी या शाळेचे पुंडलिक गावित सर हे आजचा तास घेणार आहेत, तर त्यांनी तासाला सुरुवात करावी असं मी सर्वांच्या वतीनं, त्याचबरोबर कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. गावित सर. बोला गावित सर, तासाला सुरुवात करा. तुमचं माईक चालू करा, तुम्हाला होस्ट केलेलं आहे, माईक सुरू होईल तुमचं. माईक चालू करा तुमचं माईक.
हॅलो, दिसतंय का? दिसतंय का? हॅलो, आवाज येतोय, बोला सर. दिसतंय ना? ना हा, दिसते सर, चालू करा तुमचं तास. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. डबल आवाज येते का? हॅलो, हॅलो, कंटिन्यू करा सर. हा, कंटिन्यू करा म्हणलं, कंटिन्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकटे समीकरण बघणार आहोत. एक समीकरणावर आपल्या एग्जाम मध्ये दोन उदाहरणं आहेत. जेव्हा समान मध्ये केला तेव्हा केला डबल डबल आवाज होती सर, एक माईक कुठला तरी बंद करा, डबल आवाज होती. आता येते का? हा, येते. एक मिनिट करते. हॅलो, हा, बोला. जेव्हा आवाज येत नाही हॅलो तुमचा क्लिअर. डबल का? हा, आवाज क्लिअर येत नाही. तुमचं हेडफोन बंद करा सर आणि मोबाईल घेऊन बोला डायरेक्ट. नाही, घुमते आवाज. घुमते आवाज. तुमचं लॅपटॉपचं माईक चालू झालंय का? हां,
हॅलो सर, तुमचा आवाज घुमतोय जरा. लॅपटॉपचा जो आहे का ना स्पीकर, त्याच्या त्यावरून बोललं तरी काय अडचण नाही ना. ब्लूटूथची गरज नाही तुम्हाला. किंवा लॅपटॉपचा स्पीकर बंद करा, ब्लूटूथवरून बोला. हॅलो,
हॅलो. सर्व विद्यार्थी आणि पालकांना नम्र निवेदन आहे की आजचे जे आपले मार्गदर्शक शिक्षक आहेत गावित सर, यांचा लॅपटॉपमध्ये जरा प्रॉब्लेम आलेला आहे, नेटवर्क मिळत नाही तर पाऊस झालेला असल्यामुळं, आणि त्याच्यामुळं आजचा हा क्लास आपण पुन्हा उद्या 7 वाजता आपण नवीन टॉपिक घेऊन तुम्हाला नवीन लिंक पाठवण्यात येईल उद्याच्या तासाची. तर सगळ्यांची, सर्व विद्यार्थ्यांची, कर्जत तालुका शिक्षण विभाग, पंचायत समिती शिक्षण विभाग, कर्जत यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण उद्या बरोबर 7 वाजता पुन्हा एकदा मीटिंग चालू करणार आहोत. आजचा तुमचा अर्धा तास वाया गेल्यानंतर तो निश्चित पुढच्या तासाला भरून घेतला जाईल, आणि आजचा जो घटक आहे तो पुन्हा आपण उद्या पाहणारच आहोत. त्याच्यामुळं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आजचा तास संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.